नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त ना मस्त असालाच हवं मी शिवाणी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला अर्धी वाटी गव्हाच्या पिठापासून संपूर्ण घराला असा पोटभरीचा नाश्ता दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी अर्धा कप इतकं हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ज्या कपानात आपण गव्हाचं पीठ घेतलं मी त्याच कपानं म्हणजेच अर्धा कप इतका हा रवा घालून घेणार आहे आता आपण हे गव्हाचं पीठ आणि रवा हे दोन्ही असं मिक्स करून घेणार आहोत हा नाश्ता अगदी झटपट बनतोच त्याबरोबर तो कमी तेलामध्ये देखील बनतो आणि खूपच चवदार असा देखील होतो आता मी ह्याच्यामध्ये आलं लसूण आणि मिरची ह्यांची पेस्ट घालणार आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुम्हाला कसं तिखट आवडतं ह्यावरती ते ठेवू शकता त्यानंतर आता मी भरपूर सारी कोथिंबीर घालून घेणार आहे त्यामध्ये आता मी अर्धा चमचा इतका ओवा घालून घेणार आहे ओव्यानं खूप मस्त फ्लेवर येतो ह्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आणि आता आपण ज्या कपाणं घेतलं होतं बरोबर त्या मोठ्या कपाना आपण बर दोन कप इतकं पाणी घालून घेणार आहोत अर्धी वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी रवा आणि दोन कप पाणी घालणार आहोत चवीपुरतं आता मीठ घालूया त्याच्यामध्ये आणि त्यानंतर एक मोठा चमचा इथं मी लिंबाचा रस घालणार आहे आता हे सगळं छान असं मिक्स करून घेणार आहोत तुम्हाला जर तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल आणि काहीतरी वेगळं पण त्याबरोबर तो कमी तेलातला हेल्दी असा नाश्ता खायचा असेल तर तुम्ही हा नाश्ता नक्कीच खाऊ शकता हा नाश्ता इतका मस्त होतो ना तुम्ही हा सारखा सारखा बनवून तर खालच परंतु हा पोटभरीचा देखील नाश्ता होतो तर बघा मी अशा पद्धतीने हे सगळं असं मिक्स करून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी नाही आहेत आता आपण याच्यावर झाकण ठेवून साधारणपणे पंधरा ते वीस मिनिटं झाकून ठेवणार आहोत जेणेकरून जो रवा आहे तो छान असा फुलेल पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनटानंतर आता आपण झाकण यातलं काढून घेऊयात हे पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं रवा जो हो आहे तो छान फुललेला आहे त्यानं पाणी जे आहे ते बऱ्यापैकी ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे त्यामुळे आता हे बॅटर बघा थोडंसं सर सा मला वाटतंय हे बॅटर तुम्ही जितकं पातळ कराल तितका तुमचा हा नाश्ता कुरकुरीत होईल जर तुम्हाला नाश्ता कुरकुरीत बनवायचा असेल तर तुम्ही थोडंसं पाणी आणखीन ॲड करू शकता जर तुम्हाला मऊ नाश्ता खायचा असेल तर तुम्ही आहे ह्याच कन्सिस्टन्सीनं ह्याचा नाश्ता बनवू शकता तर आता मला थोडंसं हे पीठ घट्ट वाटतंय त्यामुळे मी आणखी याच्यामध्ये अर्धा कपच्या आसपास पाणी घालून घेणार आहे पाणी छान मिक्स करून अशा पैकीची कन्सिस्टन्सी आली की आपलं बॅटर अगदी परफेक्ट रेडी झाले असं समजायचं आणि आता आपण लगेच त्याचा नाश्ता जो आहे तो करायला घेणार आहोत तर त्यासाठी आता इथं बघा मी गॅस वरती एक नेडलेपचा तवा ठेवलेला आहे तवा छान तापलेला आहे तवा छान तापला की गॅस बारीक करायचा आणि आपल्याला तेल लावून घ्यायचं सगळीकडे लक्षात ठेवा जेव्हा हा नाश्ता करताय तेव्हा तुमचा जो तवा आहे तो छान तापायला हवा तवा छान तापला की गॅस बारीक करायचा आणि त्यानंतर बॅटर जे आहे ते पुन्हा छान मिक्स करायचं आणि कडेनं अशा पद्धतीने घालून घ्यायचंय बॅटर घालते मिक्स करायचं कारण पाणी जे आहे ते वर येतं आणि पीठ खाली राहतं त्यामुळे बॅटर घालताना नेहमी ते छान मिक्स करूनच मग घालायचं आहे बॅटर घालून झालं की गॅस थोडासा मीडियम करायचा आहे खालची बाजू छान करपूस झाली की मग अशा पद्धतीने आता आपण हा सुटा करून काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकताय खालून मस्त असा चॉकलेटी रंग देखील आलेला आहे आणि अगदी जर तुम्हाला फारच कुरकुरीत करत असेल तर तुम्ही थोडासा गॅस बारीक करून जास्त वेळ देखील ठेवून हा नाश्ता कुरकुरीत देखील करू शकता तर आता मी हा अशा पद्धतीने काढून थोडासा खालच्या बाजून देखील एक ते दोन मिनिटं घेणार आहे खालून कलर तुम्ही कलर आलेला आहे आणि त्याबरोबर तो खूपच कुरकुरीत झालाय हे देखील तुम्हाला दिसत देखी असेलच खूप मस्त झालाय तर आता आपण हा काढून घेऊयात आणि मी तुम्हाला अशाच पद्धतीने आणखीन एक करून दाखवते तवा छान तापवायचा सगळीकडे छान तेल लावून घेतल्यानंतर गॅस बारीक करून बॅटर पुन्हा छान मिक्स करून कडेनं हे बॅटर आपल्याला घालून घ्यायचं आहे बॅटर घातला की गॅस मिडीयम करून छान असा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि नंतर पलटून लगे तो लगेचच खायला घ्यायचा आहे तर हा गरमागरम असा गव्हाच्या पिठाचा कुरकुरीत डोसा तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी मला खात्री वाटते रेसिपी जर आवडली तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा देखील विसरू नका चला तर मग भेटूत अशाच एका नवीन सोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद